विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॉब्लेम सेट कडे आलेलो आहोत. प्रॉब्लेम सेट सोडवणार, प्रॉब्लेम सेट 2. यामध्ये सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इफ ट्रान्सवर्सल इंटरसेक्स टू पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स बोलल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर अशा पद्धतीची फिगर येते. ट्रान्सवर्सल बोलल्याबरोबर आपल्यासमोर अशी फिगर येते. इफ ट्रान्सवर्सल इंटरसेक्स टू पॅरलल लाईन्स, देन द सम ऑफ इंटेरियर अँगल्स, दिस अँगल अँड दिस अँगल, सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ अ ट्रान्सवर्सल, इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. दिस अँगल एक्स वाय, देन वी से दॅट अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज द प्रॉपर्टी. देअरफॉर वी कॅन राईट हिअर अँसर सी. सी अँसर, ओके. इट्स अँसर इज इफ अ ट्रान्सवर्सल टू. इथं प्रश्न दिलेला आहे आपल्याला अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स सी ऑप्शन आलेला आहे आणि त्या फिल इन द ब्लँक्समध्ये लिहिणार आपण 180 डिग्री, ओके. नंतर काय करणार, सेकंड क्वेश्चन. द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स इज. द नंबर ऑफ अँगल्स, या ठिकाणी या दोन पॅरलल लाईन आणि ही ट्रान्सवर्सल, हे बघा, या ठिकाणी हा फर्स्ट अँगल, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. सेम कन्सेप्ट इथं, 5, हा 6, हा 7 आणि हा 8, म्हणजे 8 अँगल्स. ऑप्शन कुठे आहे? 8. बघा इथं सी, सी ऑप्शन आहे आणि अँगल आहेत आपले 8. नंतरचा क्वेश्चन आहे, अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्स टू पॅरलल लाईन इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इज 40. बघा नेहमीप्रमाणे दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सवर्सल, म्हणजे फिगर हीच आहे, बरोबर. तर इंटरसेक्स टू पॅरलल लाईन इफ द मेजर ऑफ वन ऑफ अँगल इज 40 डिग्री. एका अँगलचं मेजरमेंट 40 डिग्री दिलेलं आहे. देन द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल. आता समजा हा अँगल आहे, हा 40 डिग्रीचा आहे, तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल पण 40 डिग्रीचाच येणार. कारण आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे अल को इन, ओके. अल्टरनेट अँगल्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी, ओके. हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे इथं अल्टरनेट अँगल आलेला आहे किंवा करस्पॉन्डिंग अँगल आलेला आहे तर तो तेवढ्याच मापाचा येईल, म्हणजे 40 डिग्री. हे बघा ऑप्शन ए, ए ऑप्शन आहे, त्याचं आन्सर आहे 40 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता काय आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, इन ट्रँगल ए बी सी. ए बी सी ट्रँगल आपल्याला दिलेला आहे आणि त्या ट्रँगलमधील दोन अँगलचं मेझरमेंट आपल्याला दिलेलं आहे आणि तिसऱ्या अँगलचं मेझरमेंट काढायचं आहे आपल्याला, बेस माहिती आहे. इन ट्रँगल ए बी सी, ए बी सी, अँगल ए, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल हे नीट बघायचं आहे. हां, तर बघा, इन ट्रँगल ए बी सी, इन ट्रँगल ए बी सी काढू आपण ट्रँगल ए बी सीची फिगर. ए बी सी, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल, त्यापैकी एचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला 76 डिग्री, त्याच्यानंतर बीचं दिलेलं आहे 48 डिग्री आणि सीचं आपल्याला काढायचं आहे. पुटिंग द व्हॅल्यू, एची आहे 76 प्लस 48 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री, ओके. यांची दोघांची सम करू, 6 2 12 14, 1 by hand, 7 plus 5 12 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. या प्लस आहे इकडं, तो आर एस एसला जाताना मायनस होईल, इज इक्वल टू 180 मायनस 124 इज इक्वल टू 10 minus 4 6, 7 minus 2 5 and 0, दॅट इज 56. आहे का 56? बघा इथं 56 अँसर आहे, म्हणजे इथं ऑप्शन आला आपला बी. कुठं लिहिणार आपण त्याला, इथं प्रश्न आहे. हां, यस यस, बी ऑप्शन आहे, त्याचा आन्सर आहे 56
डिग्री. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय सांगितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? रीड इट केअरफुली अँड सॉल्व धिस एक्झाम्पल. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल इज दॅट टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सवर्सल. टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सवर्सल. ओके चलो. इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इन द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आता जस्ट आपण करस्पॉन्डिंग अँगल पाहिला आणि या ठिकाणी दिलेला आहे अल्टरनेट अँगल. इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इन द पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे झेब्रा क्रॉस तुम्हाला सांगितलेलं आहे मी. अल्टरनेट पेअर आपल्या डोळ्यासमोर आली म्हणजे आपण काय करायचं, झेब्रा क्रॉसिंग आपल्याला दिसली पाहिजे. बघा ह्या फिगरमध्ये तुम्हाला ही हा झेब्रा दिसतो आहे. ओके काही मित्र या झेब्राला पाहतील, व्हॉट एव्हर इट मे बी वन इन द सेम. चला मग तर ह्या ठिकाणी एका अल्टरनेट अँगलची व्हॅल्यू 75 degrees दिलेली आहे, मग दुसरा पण किती 75 degrees. कारण अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा पुन्हा एकदा सांगतो, अल्को इन अल्टरनेट अँगल्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट इंटेरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. विदाउट सिम्प्लिफिकेशन आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर काढता येईल. बघा सी ऑप्शन आहे इथं, सी ऑप्शन त्याचं आन्सर आहे 75 degrees. अशा पद्धतीनं एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रॉपर्टीज नीट लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला बरोबर येणार. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रॉब्लेम सेट 2 मधील 2 नंबरचं एक्झाम्पल सोडवायचं आहे. यामध्ये रे पी क्यू अँड पी आर आर परपेंडिक्युलर. बघा ब्लॅक कलरमध्ये आपण याला परपेंडिक्युलर अँगल दाखवलेला आहे. अँड पॉइंट बी इज इंटेरियर ऑफ द अँगल अँड पॉइंट ए इज द एक्सटेरियर ऑफ द अँगल. आणि अँगल क्यू पी आरच्या इंटेरियरमध्ये बी आहे आणि एक्सटेरियरमध्ये ए आहे असं आपल्याला दिलेलं आहे. आणि रे पी बी अँड पी ए आर परपेंडिक्युलर. बघा ब्ल्यू कलरमध्ये आपण या ठिकाणी या ब्ल्यू कलरमध्ये परपेंडिक्युलर दाखवलेलं आहे. म्हणजे अँगल बी पी ए इज अ राईट अँगल. आणि ब्लॅक कलरचा बघा आर पी क्यू अँगल. अँगल आर पी क्यू हा ब्लॅक कलरमध्ये दाखवलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि शो ड्रॉ अ फिगर शोईंग ऑल दीज रेज अँड पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे ज्या दोन अँगलची सम 90 degrees असेल. मग आता या ठिकाणी हा बघा हा आर पी क्यू 90 degrees आहे आणि त्यामध्ये हा एक अँगल आहे आणि हा दुसरा अँगल आहे. आपण या ठिकाणी त्याला असं दाखवूया की हा एक अँगल आहे आणि हा दुसरा अँगल आहे, बरोबर. आणि यांची दोघांची सम आपल्याला 90 degrees दिलेली आहे. राईट अँगल स्पष्टपणे आपल्याला दिलेला, परपेंडिक्युलर म्हणजे राईट अँगल दिलेला आहे. मग आपण ह्या ठिकाणी इन राईट अँगल आर पी क्यू, आर पी क्यूमध्येच पाहायचं की अँगल अँगल आर पी बी किंवा बी पी आर प्लस अँगल. आता हा बघा इकडचा रेड बी पी क्यू, बी पी क्यू इज इक्वल टू 90 degrees. देअरफोर अँगल बी पी आर अँड अँगल बी पी क्यू इज अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके अत्यंत महत्त्वाची एक जोडी आपल्याला ह्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरीची सापडून गेलेली आहे, बरोबर. लक्षात घ्यायला की कॉम्प्लिमेंटरीची एक पेअर आपल्याला या ठिकाणी सापडून गेलेली आहे. आता बघा ब्ल्यू कलरमध्ये, ब्ल्यू कलरमध्ये या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये अँगल बी पी आर, बी पी आर प्लस अँगल ए पी आर, ए पी आर इज इक्वल टू अल्सो 90 degrees. आणि म्हणून आपल्याला असं पण म्हणता येईल की अँगल
BPR and angle APR is a pair of complementary angles. ओके म्हणजे याही ठिकाणी आपल्याला एक दुसरी पेअर सापडली ब्ल्यू कलरच्या राईट अँगलमध्ये. तो ब्ल्यू कलरचा आहे. इन राईट अँगल बी पी ए असं लिहिलं पाहिजे आपण इथं. इन इथं लिहिलं पाहिजे, ठीक आहे, नाही लिहिलं तरी इन राईट अँगल बी पी ए जो आपण ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेला आहे, बघा या ठिकाणी तो दाखवलेला आहे. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट आपला सॉल्व झाला. आता आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन, चला आपण आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन इथं सोडवूया. आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन, ओके, अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे ज्यांची दोघांची दोन अँगलची सम 180 डिग्री येते. आता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आर पी क्यू. अँगल आर पी क्यू इज इक्वल टू अँगल बी पी ए और ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री, ओके. आणि मग यांची दोघांची सम जर आपण केली तर ब्लॅक अँगल आर पी क्यू प्लस ब्ल्यू अँगल, ब्ल्यू कोणता आहे, बी पी ए और ए पी बी व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम, ए पी बी इज इक्वल टू 90 प्लस 90, कारण याची व्हॅल्यू 90 आहे, इथे दिलेलं आहे बघा, या दोघांची व्हॅल्यू 90 आहे. 90 प्लस 90 म्हणजेच अँगल ब्ल्यू कलरमध्ये अँगल आर पी क्यू प्लस अँगल ए पी बी इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे दोघांची सम 180 आली. म्हणून आपण आता इथे लिहिणार काय की ब्ल्यू कलर, ब्ल्यू कलरमध्येच लिहू ब्ल्यूचं अँगल आर पी क्यू अँड अँगल ब्लॅक, ब्ल्यू तर झाला ब्लॅक, ठीक आहे, चला अँगल बी पी ए इज अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला सप्लिमेंटरी अँगलची पेअर सापडून गेली, ओके. आता आन्सर फॉर थर्ड क्वेश्चन, चला काय म्हणतो थर्ड क्वेश्चन, आन्सर फॉर थर्ड क्वेश्चन, ओके. आता पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स, बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला यांची दोघांची जर सम केली आपण, आपण जर ह्या ठिकाणी असं केलं, इकडेच करूया, अँगल बी पी आर, बी पी आर अँगल बी पी आर प्लस अँगल बी पी क्यू, बी पी क्यू इज इक्वल टू अँगल आर पी क्यू. अँगल आर पी क्यू कुठून लिहिलं मी हे, हां अँगल ॲडिशन पॉस्च्युलेट, दिस रेड अँगल प्लस दिस रेड अँगल वी गेट बिगर अँगल. अँगल ॲडिशन पॉस्च्युलेट, ओके, याला वापरलं आपण, ओके, ठीक आहे. आता ब्ल्यूमध्ये बघा, ब्ल्यूमध्ये, ब्ल्यूमध्ये पण आपण काय करणार, अँगल बी पी आर, अँगल बी पी आर प्लस अँगल ब्ल्यूमध्ये बघा आता ए पी आर, ओके, अँगल ए पी आर इज इक्वल टू, बघा नीट बघायचं आहे, या ठिकाणी मी त्याला डबल करतो, डबल लाईन, ओके, दिस अँगल प्लस दिस अँगल वी गेट बिगर अँगल, अँड बिगर अँगल कोणता आहे, अँगल बी पी ए और ए पी बी, ए पी बी, ओके. आणि हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं 90 डिग्रीचं म्हटलेलं आहे आपण, बघा इथं आपण कुठं 90 डिग्रीचे दोन्ही अँगल्स इन 90 प्लस 90 लिहिलेलं आहे आपण, बघा कुठं लिहिलेलं आहे, अँगल्स कॉम्प्लिमेंटरी, ओके ओके, दोन नंबरचे आहे, बघा इथं लिहिलेलं आहे आपण दोघांना 90 प्लस 90 आहे, ओके.
मग जर एंगल आर पी क्यू आणि ए पी बी ओके हे बघा इथं इक्वेशन याला आपण दोन देऊया लागल्या सर दोन देऊया आणि एक कुठं दिलेलं आहे का आपण नाही दिलेलं तर ॲन्सर फॉर सेकंड म्हणूया मग आपण त्याला ओके मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल फ्रॉम ॲन्सर फॉर सेकंड फ्रॉम सेकंड ॲन्सर फ्रॉम ॲन्सर सेकंड लिहिलेलं आहे आपण काय हे दोन्ही कांगुरंट आहेत 1990 चे आहेत म्हणजे मला असं लिहिता येईल इकडे लक्ष द्या प्लीज की आर एच एस इज इक्वल टू आर एच एस देअर फॉर एल एच एस इज इक्वल टू एल एच एस मग लिहिणार आपण इथं याला ॲन्सर फॉर सेकंड इथं काय दाखवायची गरज नाही इथं आहे ॲन्सर फॉर सेकंड ओके मग इथे लिहू आपण एल एच एस अँगल बी पी आर प्लस अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल बी पी आर प्लस अँगल ए पी आर आता नियम बघा आपला इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल मग एल एच एसला पण अँगल बी पी आर आहे आणि एल एच एसला पण आहे आणि आर एच एसला पण आहे म्हणून गेट कॅन्सल मग काय उरलं आपलं अँगल बी पी क्यू इज इक्वल टू अँगल ए पी आर इक्वल इज नथिंग बट कॉन्ग्रुएंट देअरफोर वी कॅन राईट हिअर अँगल बी पी क्यू इज कॉन्ग्रुएंट अँगल ए पी आर ओके म्हणजे आपल्याला आता ह्या ठिकाणी अ पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल पण सापडून गेली मग लिहिणार आपण या स्टेटमेंटमध्ये अ पेअर ऑफ किंवा अँगल बी पी क्यू अँड अँगल ए पी आर इज अ पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स इतकं साधं आणि सोपं आहे मित्रांनो नीट समजून घ्या प्रयत्न करा समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा त्याला सोडवा आणि वहीवर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या थँक्यू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सेट थ्री एक्झाम्पल नंबर थ्री प्रॉब्लेम सेट टू एक्झाम्पल नंबर थ्री सॉल्व करायचं आहे प्रूव दॅट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ टू पॅरलल लाईन्स म्हणजे ही परपेंडिक्युलर लाईन समजा आपण हिला नाव देऊया पी क्यू इज अ परपेंडिक्युलर लाईन एका लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे समजा ती यलला परपेंडिक्युलर आहे ही लाईन यम आहे हिला आपण टू डायमेन्शन नाव देऊया ए बी लाईन आणि दुसरीला देऊया सी डी लाईन आणि ती या ठिकाणी यम आणि एन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे ही ट्रान्सवर्सल आहे गिवनमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की इफपासूनचं स्टेटमेंट इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स म्हणजे लाईन एल इज पॅरलल टू द लाईन एम ओके दिलेलं आहे आणि एललाच आपण ए बी म्हटलेलं आहे अँड लाईन इला टी देऊया ओके टी इज परपेंडिक्युलर टू लाईन यल म्हणजे एका लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच मला असं म्हणता येईल की हा अँगल या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे देअरफॉर मेजर अँगल मेजर लिहित नाही मी हां एम नाव आहे तिथं म्हणून पी एम बी इज इक्वल टू 90 डिग्री परपेंडिक्युलर म्हणजे हे आपल्याला दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं देन म्हणजे टी पी टी मग प्रूव्ह काय करून द्यायचं आहे बघा टी पी टी टू प्रूव्ह दॅट इट इज परपेंडिक्युलर टू अदर लाईन अल्सो म्हणजे लाईन टी इज परपेंडिक्युलर टू द लाईन यम हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे मग यासाठी आपण आता प्रूफमध्ये काय करणार बघा एकदम सिम्पल प्रूफमध्ये आपण गिव्हनचं स्टेटमेंट ॲज इट इज लिहिणार काय आहे गिव्हनमध्ये की या ठिकाणी प्रूव्ह दॅट इफ अ लाईन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत म्हणजे लाईन एल इज पॅरलल टू द लाईन एम
एंड लाइन टी इज ट्रांसवर्सल ही आपल्याला दिलेला आहे. आणि मग जर ट्रान्सवर्सल आहे तर या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल तयार होतील. याचा करस्पॉन्डिंग अँगल हा, ओके, ब्ल्यूचा करस्पॉन्डिंग अँगल रेड, अँड देअर फॉर अँगल पी एम बी इज इक्वल टू, ऑर वी से दॅट कांग्रुएंट अँगल एम एन डी, अँगल एम एन डी, ओके, का लिहिलं करस्पॉन्डिंग पेअर ऑफ अँगल्स आर कांग्रुएंट, ओके. म्हणजेच मला आता ह्या ठिकाणी पी एम बीचा 90 मेजरमेंट आहे म्हणजे याचं पण 90 येणार. म्हणून मेजर अँगल एम एन डी इज इक्वल टू 90 degrees, ओके. मग हा पण 90 degrees आहे. याला इक्वेशन आपण फर्स्ट देऊ, याला इक्वेशन आपण सेकंड देऊ, आणि म्हणू इथं आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ओके ओके. आर एच एस इज इक्वल टू आर एच एस, देअरफोर वी कॅन राईट हिअर अँगल पी एम बी इज कांग्रुएंट अँगल एम एन डी, ओके. आता बघा, पी एम बी म्हणजे हा ब्ल्यू आणि एम एन डी म्हणजे हा रेड, हे कांग्रुएंट आहेत, बरोबर. ॲज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कांग्रुएंट देन लाईन आर पॅरलल, ओके. मग आपल्याला ह्या ठिकाणी इट इज परपेंडिक्युलर टू द अदर. मग आता याचं मेजरमेंट 90 आहे म्हणजे एम एन डीचं पण 90 आहे, बरोबर. एम एन डीचं पण 90 आहे, देअर फॉर लाईन लाईन टी इज परपेंडिक्युलर टू द लाईन यम, टू द लाईन यम. व्हेरी सिम्पल, आलं लक्षात? थँक्यू. राईट डाऊन ऑर स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 2 एक्झाम्पल नंबर 4 स्टडी आपल्याला करायचा आहे. यामध्ये इन द फिगर फिगर दिलेली आहे. मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन हिअर, दिस अँगल अँड दिस अँगल इज शोन हिअर. युझिंग द मेजर्स फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स अँड वाय, काढायचं आहे आपल्याला. अँड शो दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, ओके. तर गिव्हनमध्ये आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी आधी लिहूया आपण की सम अँगल्स, मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन हिअर, दिस अँगल हिअर वी शो दॅट लाईन एल इज पॅरलल टू एम. हिअर दिस मेजर अँगल एक्स इज इक्वल टू 130 degrees. वाय अँगल, सपोज दॅट दिस अँगल इज सपोज हिअर ए, अँगल ए इज कांग्रुएंट अँगल एक्स वाय, व्हर्टिकली अपोजिट पेअर ऑफ अँगल्स, ओके. अँड देअरफॉर अँगल, ऑर वी से दॅट हिअर देर इज नो अँगल एक्स हिअर, एक्स अँगल एक्स इज इक्वल टू 130 degrees, दॅट इज एक्स इज इक्वल टू 130, व्हॅल्यू ऑफ एक्स इज 130 degrees, ओके. दिस इज 130 degrees. देन वी कॅन राईट हिअर फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय अल्सो. दिस अँगल अँड दिस अँगल आर अल्सो व्हर्टिकली अपोजिट पेअर ऑफ अँगल्स. वी शो दॅट, अजूम दॅट दिस अँगल इज बी. नाऊ इन सेकंड पॉइंट हिअर वी राईट हिअर अँगल बी इज कांग्रुएंट अँगल वाय, वाय व्हर्टिकली व्हर्टिकली अपोजिट पेअर ऑफ अँगल्स, ओके. देअरफॉर वी हॅव हिअर मेजर ऑफ अँगल बी इज 50 degrees, देअरफॉर अँगल वाय इज इक्वल टू 50 degrees. हिअर देर इज नो अँगल वाय, वी से दॅट सिम्पली वाय, देअरफॉर वी कॅन राईट हिअर सिम्पल वाय, ओके. दॅट इज वाय इज इक्वल टू 50 degrees, ओके. आता यानंतर नीट लक्षात घ्या की या दोन लाईन्स आहेत आणि ही ट्रान्सवर्सल आहे, आणि या ठिकाणी अँगल एक्स प्लस अँगल बी इज इक्वल टू
angle X substitute here 130 degree plus B 50 degree. Okay, therefore angle X plus angle B is equal to 180. Okay, and these are the interior pair of angles. Angle X and angle B is a pair of interior angles. And interior angles ahet manun te supplementary ahet. And interior pair of angles are supplementary, then these lines are parallel. Okay, we can write here as interior pair of angles is supplementary, therefore line L is parallel to the line M. Reason lagla sir he lihilele aahe varti apan, as interior pair of angles are supplementary, lines are parallel, hence prove. Very simple that, my dear friends. Vidyarthi mitranno, ata apan problem set 2 example number 5 cha study karnar. Yamadhe aplyala dilela aahe line AB is parallel to line CD and is parallel to the line EF. These three lines are parallel to each other and QP is a transversal. Then if is given here, Y colon Z is equal to 3 colon 7. Then find the measure of angle X. We can find here the measure of angle X. Okay? Tar vidyarthi mitranno aplyala dilela aahe ya tikani ki line AB is parallel, line CD is parallel line EF. मग आता आपल्याला x आणि z चे रिलेशन दिलेला आहे, म्हणजे x आणि z साठी आपण फर्स्ट लाइन आणि लास्ट लाइन घेणार. नाऊ लाइन AB इज पॅरलल टू द लाइन EF अँड लाइन QP इज ट्रान्सवर्सल. जर ट्रान्सवर्सल आहे तर मग आता तुम्हाला या ठिकाणी झेब्रा या लाईनला पाहायचं नाही. डायरेक्ट इथून या लाईनपासून असा ही एक लाईन आणि ही दुसरी लाईन. ओके, आणि हा झेब्रा क्रॉस दिसतोय, बघा झेब्रा. दिस अँगल, दिस जबडा अँड दिस जबडा, दॅट इज झेब्रा. ओके, लक्षात ठेवण्यासाठी जबडा बोलायचं नाही, तुम्ही उत्तरपत्रिकेत जबडा लिहिणार तसं नाही. ओके, झेब्रा क्रॉसिंग म्हणजेच काय की अँगल, देअर फॉर वी से दॅट अँगल एक्स इज कांग्रुअंट अँगल झेड. ओके, अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स. आणि आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे काय, वाय कोलन झेड. नाऊ गिवन इज दॅट y colon z is equal to 3 colon 7, बरोबर. आणि z म्हणजेच x आहे, मग z ला काढून घेणार आपण, कारण आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे. म्हणून पुटिंग द व्हॅल्यू ऑफ अँगल z. ओके, x आहे ती, मग आपण पुट करूया व्हॅल्यू या ठिकाणी. म्हणजेच असं लिहिता येईल मला की वाय कोलन एक्स इज इक्वल टू 3:7, बरोबर. लेट द कॉमन मल्टिपल बी के अजूम करू आपण, बरोबर. अँड देअरफोर मला असं लिहिता येईल काय, y is equal to 3k and x is equal to 7k. आपल्याला x चीच व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी यांची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, मग आता आपण किमती टाकूया. कशी टाकणार, x is equal to 7k म्हणजे आपण k ची व्हॅल्यू काढणार. ओके, आता बघा x आणि y, आता लाईन
line AB is parallel to the line CD and QP is a transversal. Line QP is transversal. Therefore, angle X plus Y, angle X plus angle Y is equal to 180 degree. Interior pair of angles are supplementary. बस किमती टाकून देऊ आपण. आपल्याकडे एक्स ची पण किंमत आहे, आपल्याकडे वाय ची पण किंमत आहे. पुट करा. एक्स ची किंमत आहे 7K प्लस वाय ची व्हॅल्यू आहे 3K इज इक्वल टू 180 डिग्री. 3K प्लस 7K इज 10K इज इक्वल टू 180 डिग्री. दॅट इज K इज इक्वल टू हा 10 मल्टीप्लाय करतो आहे तो इकडे डिवाइड करेल. म्हणजे डिवाइड बाय 10 ऑन बोथ साईड. ओके, म्हणजेच के इज इक्वल टू आपली व्हॅल्यू आली 18. के इज दिस गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, के इज इक्वल टू 18. आणि आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची सांगितलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि एक्स काय आहे आपल्याकडे, नाऊ पुट द व्हॅल्यू ऑफ के इन द हिअर. याला आपण इक्वेशन दिलेलं आहे का किंवा जाऊ देत तिकडं. नाऊ एक्स इज इक्वल टू 7K असं आहे आपल्याकडे इथं, आणि म्हणून एक्स इज इक्वल टू 7 × 18. आणि 7 × 8 126. एक्स इज इक्वल टू 126 डिग्री. ओके, अँगल एक्सची किती येणार, 126 डिग्री येणार. इतकं सोपं आहे. स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. आणि जर समजत नसेल तर त्याला नीट समजून घ्या. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा.